ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मातृदिवसाच्या निमित्ताने देशाचा पहिला प्रतिभा जननी पुरस्कार यंगस्टर यूथ फाउंडेशन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रदान करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही यंगस्टर यूथ फाउंडेशनतर्फे यशवंतराव क्रीडा मैदानात 10 दिवसांचा कल्याण सन्मान महोत्सव आयोजित करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष रुपेश भोईर यांच्या संकल्पनेतून या वर्षापासून प्रतिभा जननी पुरस्कार प्रदान करण्याची सुरुवात झाली. हा प्रतिभा जननी पुरस्कार शबनम सलाम शेख यांना प्रदान करण्यात आला. या सन्मान महोत्सवात राष्ट्रपती पुरस्कार विजेते अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, समाजसेवक जमशेद खान, अनुबंध संस्थेचे विशाल जाधव, सदाशिव चव्हाण, सुलेखनकार अनिल गोळवळकर, तलवारबाजीत शिवछत्रपती पुरस्कार विजेती स्नेहल पवार, कुस्तीपट्टू चैनू लोखंडे, जलतरणपट्टू अल्पा जगताप, आर्य जगताप, मुकबधीर क्रिकेटपट्टू मन खिमनानी, धावक मोहम्मद शेख आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक काका हरदास यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी, शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे, शिवसेना विधानसभा संघटक रवी कपोते, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, माजी स्थायी समिती सभापती बाळा हरदास आणि शिवसेना विभाग प्रमुख अरुण बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.